घरात काही सण समारंभ असला किंवा काही आनंदाची बातमी साजरी करायची असेल तर आपण गोड पदार्थ खाऊन ती साजरी करतो विकतच्या पेढे किंवा बर्फीपेक्षा घरच्या घरीच उपलब्ध असणाऱ्या तीन पदार्थांपासून नारळाच्या वड्या अगदी झटपट होतात तूप खवा किंवा मिल्क पावडर कशाचाही वापर न करता एकदम सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने आज आपण नारळाच्या वड्या करणार आहोत चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया एक मीडियम आकाराचा नारळ वेळीवर खोवून घेतला आहे ओल्या नारळाचा फक्त पांढरा भाग घ्यायचा काळा भाग घ्यायचा नाही एक वाटी साखर आणि अर्धा चमचा वेलची पूड ज्या मापात तुमचं ओलं खोबरं आहे त्या मापाच्या बरोबर अर्धी साखर घेतली आहे एका जाड कढईत किंवा पातेल्यात खोबरं काढून घेऊया आणि लगेचच त्यात साखरही घालूया साखर आणि खोबरं मिक्स करून घेऊया आणि गॅस चालू करण्याआधी एका ताटाला तूप लावून ते रेडी करून ठेवूया आता आपण गॅस चालू करूया मंद गॅसवर खोबरं सारखं परतत राहायचं आहे नाहीतर ते खाली लागू शकते साखर जशी वितळेल तसे मिश्रण ओले होऊ लागते मग ते पुन्हा घट्ट होईपर्यंत परतत राहावे मिश्रण घट्ट होऊ लागले की आपण त्यात वेलची फूड मिक्स करूया कोकणात अशा प्रकारे नारळाच्या वड्या करण्याची पद्धत आहे तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात आणि ही रेसिपी तुमच्याकडे करतात का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता मिश्रण हवे तितके घट्ट झाले आहे हे पहा अशा प्रकारे खोबरं कोरडं व्हायला हवं खोबरं जर ओलसर राहिलं तर त्याच्या वड्या नीट पडणार नाहीत आपण मगाशी जे तूप लावून ठेवलेलं ताट होतं त्या ताटामध्ये आता हे मिश्रण गरम गरम असतानाच थापून घेऊया नवीन वड्या करणाऱ्यांना अंदाज न आल्यामुळे कधीकधी मिश्रण ओलसर राहिल्यामुळे वड्या नीट पडत नाहीत अशावेळी ते पुन्हा कढईत घालून थोडा वेळ अजून परतून घ्यावे हवे तेवढे घट्ट होण्यासाठी त्याला अर्धा ते पाऊण तास लागतो अशा प्रकारे चमच्याला तूप लावून मिश्रणाला चौकोनी आकार द्यावा म्हणजे आपल्याला वड्या पाडायला सोपे जाईल अर्ध्या तासाने गार झाल्यावर मग त्याच्या अशा प्रकारे वड्या कापून घेऊया आता आपल्या वड्या तयार झाल्या आहेत त्या आपण प्लेटमध्ये सर्व करूया आपल्याला हवे असल्यास आपण ह्या ड्रायफ्रूटही घालू शकतो पण पारंपरिक पद्धतीमध्ये ड्रायफ्रूट न घालता अशा प्लेनच वड्या करण्याची पद्धत आहे तुम्ही देखील ही साधी सोपी आणि तितकीच टेस्टी रेसिपी करून बघा सगळ्यांना नक्की आवडेल पुढील रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअरही करा चला तर मग पुन्हा भेटू